कोरोना मुक्त रुग्णालय मनोरुग्णालय स्वच्छता गृहात डांबून ठेवले अलिबाग मधला हा प्रकार आहे। अलिबाग जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी या मनोरुग्णाची सुटका केली आहे। आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मनोरुग्णाकडे नातेवाईकांचं सुद्धा दुर्लक्ष होतं। अलिबाग जिल्हा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार आहे। इथे एक कोरोना रुग्ण उपचार घेत होता पण तो मनोरुग्ण होता, त्याला डांबून ठेवण्यात आलं होतं आणि याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याची सुटका केली आहे। बातमी मागची बातमी म्हणजे कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्ही वापरत असलेले सॅनिटायझर सुरक्षित आहे का याची खात्री करून घ्या, कारण ज्यादा नफा कमवण्यासाठी सॅनिटायझरमध्ये मिथेनॉलची भेसळ होत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। घरच्या घरी ऑक्सिजन तयार करणारं मशीन मुंबईतल्या चांदिवलीमध्ये मोफत देण्यात आलं, त्यासाठी आमदार दिलीप लांडे यांनी पुढाकार घेतला। अमेरिकेतून आयात केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे। कोरोनामुळे कठोर निर्बंध लागू झाल्यानं पुण्यातून आतापर्यंत 2.5 लाख नागरिक रेल्वेनं उत्तर भारतात रवाना झालेत। उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांची वाढती मागणी आणि वाढती प्रतीक्षा यादी लक्षात घेत पुणे रेल्वेनं विशेष आणि अतिरिक्त 15 गाड्यांचं नियोजन केलंय। सगळीकडे कोरोनाचं सावट आहे, याचा फटका आता मध्य रेल्वेला सुद्धा बसलाय। प्रवासी कमी असल्यामुळे 10 पेक्षा अधिक गाड्या रद्द केल्या आहेत। 10 मे पर्यंत या सगळ्या गाड्या रद्द केल्यात, यात मुंबई ते पुणे मनमाड नागपूरसह अन्य गाड्यांचा समावेश आहे। नाशिक शहरात खासगी हॉस्पिटलची आणि डॉक्टरांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे। 24 तासात शहरातल्या 2 रुग्णालयांमध्ये मारहाण आणि तोडफोड केली आहे। मुंबई नाका परिसरातल्या मानवता क्युरी रुग्णालयामध्ये मध्यरात्री तोडफोड करण्यात आली, तर सुशीला रुग्णालयातही मारहाण करण्यात आली। नाशिक शहरात आता महापालिकेच्या रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांना भेटण्यावर निर्बंध घालण्यात आलेत। निर्बंध तोडून नातेवाईक भेटायला गेले तर त्यांना 1000 रुपयांचा दंड आणि वेळ पडली तर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेनं दिलाय। कालपेक्षा कोरोना रुग्णसंख्येत किरकोळ घट झाली असली तरी देशात कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखांच्या वरच आहे। 24 तासात 3,23,144 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर कोरोनामुळे कालच्या संपूर्ण दिवसभरात 2,771 जणांचा मृत्यू झाला। भारतातल्या कोरोनाची स्थिती विदारक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसस यांनी म्हटलंय। जागतिक आरोग्य संघटना भारताला शक्य ती मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं। आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून 26 तज्ज्ञ भारतात पाठवल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे